नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अतुल आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्या गाडीमध्ये आपण नवीन एक इन्स्ट्रुमेंट इन्स्टॉल करतो आहे, त्याचं नाव आहे कार्प विंच. तर जर तुम्ही माझे मागचे एक दोन व्हिडिओ जर बघितले असतील, तर त्याच्यामध्ये पावसामध्ये म्हणजे पावसाळ्यातला पहिला व्लॉग यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपली गाडी चिखलात रुतलेली. तर चिखलात रुतल्यामुळं कसं झालं, गाडीला जास्त पॉवर वगैरे नाही भेटली आणि आपली गाडी काय 4x4 नाही आहे आणि आपल्या गाडीची मेन पॉवर ही मागच्या दोन चाकामध्ये आहे, तर पूर्ण काहीतरी गाडीला पुश भेटत नाही. तर त्यासाठी मी हे नवीन डिवाईस घेतलं कार विंच म्हणून. तर ते इन्स्टॉल करायला मी आत्ता चाललो आहे मटवाडीमध्ये. तर तिथं जसं की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आपला सबस्क्रायबर आणि मित्र पण आहे तिथं, तर तो त्याच्याकडून मी बसून घेणार आहे. ते अनबॉक्स करायला काय स्पेस नाही, त्याच्यामुळं म्हणलं की आपण याच्यावरच अनबॉक्सिंग करू. तर हे आहे रुनवाचं कार विंच. तर हे कार विंच 1500 किलो वढू शकतं, त्यासाठी मी हे घेतलं. हे मला ॲमेझॉनवरनं भेटलं काहीतरी, म्हणजे मी ज्यावेळेस प्राईस बघितली त्यावेळेस 23,000 होती आणि मला काहीतरी डिस्काउंटमध्ये काहीतरी 16,000 रुपयाला भेटलं म्हणजे. तर हे असं आहे, अनबॉक्स करतो, तिकडून असं करतो उलट. अनबॉक्स ॲक्च्युली करून ठेवले म्हणजे बघण्यासाठी चालते की नाही, थोडं बॅटरीला लावलेलं, बघितलं चालते का मोटर वगैरे, नाहीतर कसं रिप्लेसमेंट द्यायला. तर व्यवस्थित आहे सगळं. तर याच्यामध्ये सर्वप्रथम हे गाईडलाईन आहे, याच्यामध्ये दिले की इन्स्ट्रक्शन्स दिलेत कसं इन्स्टॉल करायचं. त्याच्यानंतर हा हुक आहे जो आपल्या तारेला लागेल. त्याच्यानंतर ही प्लेट दिली आहे, ती पुढं लागेल. त्याच्यानंतर हे आहेत स्क्रू, ही आपली मोटर टाईट करायला. त्याच्यानंतर हा दिला आहे रिमोट, ज्याच्यावरनं आपण इन अँड आउट करू शकतो, मोटर फिरू शकतो. आणि त्याच्यानंतर हे याला काय म्हणतात काय माहिती, पण याला म्हणतात पिंच पॉईंट, म्हणजे याच्यामधनं ते ही जी वायर आहे आपला हुकची वायर असतात ती स्मूथपणे अशी फिरू शकते. ते एक आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे आपली मोटर. तर हे बघा, हे असं काहीतरी दिसतं. आणि त्याच्यानंतर हे जे डिवाय हा हे जे सॉकेट आहे, हे सॉकेट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं, त्याच्यानंतर गाडीत बसायचं आणि इन अँड आउट करून आपली गाडी पुढं खेचू शकते. तर असं काहीतरी हे मशीन आहे. हे मोस्ट प्रोबॅबली हे जे आपलं मशीन आहे ते इथं लागेल. ह्या काच ह्या ज्या लाईटी आहेत या थोड्या मी इकडे वगैरे सरकवण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मी थोडं मोजमाप वगैरे केलं तर ह्या स्पेसमध्ये व्यवस्थित बसते. फक्त आता बघू, थोडं डोकं लावून थोडं हे जे महिंद्राचं हे पत्रा दिलं आहे त्याच्यावर व्यवस्थित कसं ठेवता येईल ते बघायचं आहे. बाकी हे जे आपलं पुढचं आहे काय म्हणतात काय माहिती याला, हे एकदम टाईट आहे, म्हणजे एकदम लोखंडाचं प्रॉपर आहे. तर ह्याच्यावर जरी 2-3 स्क्रू जरी लागले आणि नंतर मी विचार करतो वेल्डिंग करावं, पण बघू काय होतं. तर डायरेक्ट भेटूया तुम्हाला मटवाडीमध्ये. तर तुम्ही जो मागचा शॉट बघितला त्याच्या आणि आजच्या शॉटमध्ये साधारणतः 1 ते 1.5 आठवड्याचा डिफरन्स आहे.
5% बैटरी राहिली आहे. बघा आपलं कार विंच लागलेलं आहे पूर्ण टाईटमध्ये. म्हणजे काय असं हलणार असं काय म्हणजे असं हलणारच नाही आहे. आता तरी पण ट्रायल करण्याची जरूरत आहे. तर यामध्ये आम्ही काय केलं आहे, या दोन सी चॅनल लावलं आहे इकडनं इकडनं वेल्डिंग केलं आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा बनवला आहे. बनून ह्याच्यावर हे कार्विनचे सगळे स्क्रू वील सगळे लागलेत. आणि प्रॉब्लेम कसा झालेला की हा जो पार्ट आहे, हा जो बंपर आहे, हा थोडा वीकवाला आहे. म्हणजे वीक म्हणजे काम होऊ शकतं पण रिस्क नको, कारण की इले महागातलं आहे हे मशीन आपलं. त्यासाठी आम्ही काय केलं आहे, हे जे दोन सी चॅनल आहेत ते परत ह्याला जॉईन केलेत आणि हे या खालच्या सी चॅनल्सला जॉईन केलेत. म्हणजे जरी काय झालं तरी हे दोन सपोर्ट आपल्याला करतील किती वेट खेचलं तरी. आणि हे असं आहे, हे आपण असं बाहेर ओढू शकतो. तर एवढंच आहे, बाकी हे तर काही हे एंगेजमध्ये आहे. तर याचा आता डेमो लई उशीर झाला आहे म्हणून आता उद्या करतो, कारण की आत्ता संध्याकाळचे काय ते 6:30 वाजलेत. आणि मस्त काम केलं पंकजनी. आणि आता फक्त याचा प्रॉब्लेम काय झाला, हे थोडं बाहेर आलं ना, तर त्यासाठी आता मी इथनं थोडा एक छोटा असा बंपरचा एक चौकोन मारणार आहे. म्हणजे गाडी जरी पूर्ण समजा अनावधानाने समजा धडकली कुठं तर ह्याला डॅमेज नाही होणार. नाही तर आत्ता कसं आत्ता सिच्युएशन, आता जर डॅमेज झालं तर डायरेक्ट फर्स्ट ह्यालाच हिट होईल आणि हे सगळं तुटून जाईल. तर गाडीचं आपलं सगळं कार विंच वगैरे लावून झालं आहे. तर म्हणलं की टेस्ट करायला बाहेर यावं. आणि तुम्हाला विश्वास पटणार नाही, हा एक सिंगल व्हिडिओ बनवायला मला 2 आठवडे लागलेत, कारण की ते बसवणं थोडं लई अवघड होतं. आणि आत्ता आम्ही आलो आहे आमच्या कोरणाच्या शेतामध्ये. आमचं शेत तिकडे लांब आहे, तर आम्ही जस्ट गाडी घेऊन असं रोडनी इथपर्यंत आलो. इथं बघून आम्हाला हा एक जरा पॅच दिसला, म्हणजे थोडा अवघड पॅच असा आहे. कॅमेरामध्ये कसं दिसतं आहे काय माहीत नाही, तर म्हणलं इथं जरा चढून बघावा. आणि ते जे पुढं झाड आहे त्या झाडाला आमचा ते हुक टाय करायचा प्रयत्न असणार आहे. आणि इथनं वरती अशी गाडीच आहे. पहिल्यांदा बघतो नॉर्मल गाडी चढते की नाही, थोडं डाऊटफुलच आहे, कारण की चिखल वगैरे आहे ना, त्याच्यामुळं खाली गाडी रुतण्याची शक्यता थोडी जास्त आहे. हो गया, तिथं गाडी मागे लावली आहे. तिकडनं आता असं येऊन या गवतामध्ये येणार. तसं हे रान बिन कुणाचं नाही आहे, म्हणजे आहे पण पडीक रान आहे, त्यासाठी इथं टेस्ट करतो आहे. आणि बाकीचे जे स्पॉट असे भरपूर आहेत करण्यासारखे, पण काय झालं शेतीची कामंही सुरू झालेत ना, तर त्याच्यामुळं भरपूर लोकांनी रोटर वगैरे घातलं आहे. आणि कसं परत गाडी बिडी त्यामध्ये घातली. आम्ही पण रोटर घातलं. पहिलं माझा विचार होता आमच्या शेतात घालायचं, पण नंतर म्हणलं नको, रोटर वगैरे घातलं आहे. परत आपल्या गाडी कशी फिरती ना चाकं, त्याच्यामुळं थोडं जरा शेत डॅमेज होण्याचे चान्सेस आहे. तर आलो इथं सगळं पडीकच आहे, गवत वगैरे उगवलं आहे, तर म्हणलं इथंच टेस्ट करावं आणि दाखवावं आणि बघावं की खरंच वरती आहे का हे डिवाइस. तर बघत जाताना डायरेक्ट तर खालनं तिथनं वरनं इकडे गाडी घेऊन आलो. आणि टायराची अवस्था बघताय तुम्ही, पूर्ण हे वगैरे लागलंय. आणि आत्ता जसं तुम्ही बघितलं मी इथं गाडी चढवण्याचा प्रयत्न केला, पण काय थोडी पॉवर लावली ना चढू शकते गाडी, एवढं काय त्यात हे नाही. पण म्हणलं की थोडं आपल्या मशीनची पण पॉवर बघा. हां कसली माहिती, तर आता हे कार्विंच लावत काढतो आणि त्या झाडाला लावतो. तर हे आत्ता इथं बघू शकता फ्री स्पूल आणि एंगेज. तर आपल्याला आत्ता फ्रीमध्ये करायचं आहे. फ्रीमध्ये केल्यावर काय होतं, हे जे हे आपण असं वळू शकतो. धर कॅमेरा धर,
काय करायचं, हा जो हुक आहे हुकमध्ये टाकून हे झालं आपलं टाईट। आता ह्याच्याने एक प्रॉब्लेम का होणार आहे, या झाडाला तोच थोडं काशा पडणार आहेत, पण त्यासाठी मी एक दुसरा डिवाइस म्हणजे दुसरा एक पट्टा मागवणार आहे जेणेकरून झाडाला डॅमेज होणार नाही। तर आता ह्या डेमोसाठी फक्त हे वापरतो आहे, बाकी ऑर्डर करीनच ॲमेझॉनवरनं। तर हे आहे आपला रिमोट, आणि इन अँड आउट करता येतं। त्याच्यानंतर डिवाइस आहे, याच्यामध्ये कसं काल पाऊस पडला ना म्हणून जरा फुकायला लागते। ओके, बघूया गाडी खेचते की नाही। बघा आता इन करतो, जाते जाते पुढे जाते। पाहिलं का ताकद आहे, बघितलं का आपल्या गाडीची पॉवर वगैरे कशी आहे, चाका बघा कशी झाल्यात। ही सेम टू सेम आत्ता जी सिच्युएशन होती, सेम टू सेम सिच्युएशन ही आपल्या ज्यावेळेस आपली गाडी धसल त्यावेळेस होईल। आता हे बघा याच्यामध्ये पूर्ण माती वगैरे गेल्या, इकडचे पण टायर दाखवतो तुम्हाला इकडं पण पूर्ण। तर याच्यामध्ये माती गेल्यामुळं टायर हा स्लिप होतो पूर्ण, आणि पुढच्या टायरची तर अवस्था बेकारच आहे। सक्सेसफुल झालं आहे आपलं हे मशीन, एक नंबर भारी। तर आता आम्ही चाललो आहे घरी, मगाशी गोप्रो लावायचं राहून गेलेला तिकडं मागं। तर बघा आम्ही कुठपर्यंत आलो आहे, लय असा मस्त असा रोड आहे, शेतातून जातो म्हणजे प्रॉपर रोडच आहे ट्रॅक्टरसाठी, त्यातनं आपली गाडी जाते। आणि हे बघा काय झालं पुढं चाका, हे इकडं तिकडं मी सेम। हे तसं आहे वॉटरप्रूफ, पण थोडं प्रिकॉशन वगैरे घेण्यासाठी मी हे बारदानाचं हे शिवलं आहे याच्यावर कवर वगैरे। तर हे बघा असं काहीतरी दिसतं आहे, थोडं लय विचित्रच दिसतं आहे, पण तात्पुरतं ठीक आहे, ॲटलिस्ट काम चालवलं तरी आहे, फक्त बाहेर जाताना काढायचं। आता गाडी काय पार्किंगमध्ये उभी राहणार आहे, त्याच्यामुळं कायचा जास्त काय एवढा त्रास नाहीचा। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, जर व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।